विद्यार्थी मित्रांनो नमस्कार मागील व्याख्यानातीलच पुढील जो काही घटक होता तो म्हणजे क्राफ्ट हस्तकौशल्य प्रॅक्टिकल नंबर चार क्राफ्ट यामध्ये शक्यतो सर्व विद्यार्थी शिक्षकांनी आपला चित्रकला रंगकला याच्याबरोबर हस्तकौशल्य आणि त्याच्या हस्तकौशल्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या कुन आहेत हस्तकौशल्य म्हणजे नेमकं काय आहे ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत मग हस्तकौशल्य कशाला म्हणायचं तर इंग्लिशमध्ये त्याला अतिशय पद्धतीने म्हटलेलं आहे अ जॉब ऑर ॲक्टिव्हिटी फॉर विच यू नीड स्किल विथ युअर हँड्स म्हणजेच काय हाताच्या कौशल्याची गरज असणारे काम हस्तकौशल्य किंवा कारागिरी दुसऱ्यात त्याला असं म्हटलेलं आहे एनी जॉब ऍक्टिव्हिटी फॉर विच यू नीड स्किल कौशल्याने करण्याचे कोणतेही काम किंवा कोणतीही कृती म्हणजे होय पहा या चित्राचं जर बारकाईने तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला या ठिकाणी दिसून येईल काही टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ आकर्षक अशा वस्तू तयार केले के गेलेले आहेत काही थर्मोकॉलच्या आधारे आहेत काही कार्डबोर्डच्या आधारे आहेत काही कागदांच्या आधारे आहेत तर ह्या सर्व ज्या काही चित्र आहेत किंवा ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या हस्तकौशल्याने तयार केलेल्या आहेत मग ज्यावेळेस आपण आपल्याला अशा प्रकारच्या काही गोष्टी करता येतात त्यावेळेस निश्चितच आपल्या हातून काहीतरी चांगलं घडतं मग एक शिक्षक म्हणून आपला टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवता आल्या पाहिजेत आपल्यामध्ये नाविन्यतेचा ध्यास असायला हवा आपल्यामध्ये सर्जनशीलता असायला हवी आपले जे विद्यार्थी आहेत ह्या विद्यार्थ्यांना आपण अशाच पद्धतीने चांगल्या प्रकारच्या वस्तू बनवायला सांगायला हवं मग रंगसंगती असेल त्याचा आकार असेल किंवा काही कागदकाम असेल या सर्व गोष्टींचं जर ज्ञान आपण आपल्या विद्यार्थ्यांना दिलं तर निश्चितच त्यांच्या हातामधून किंवा त्यांच्या हस्तकौशल्यातून उत्तम प्रकारची निर्मिती झाल्याशिवाय राहणार नाही तर आपला पाहायचं आहे की हस्तकौशल्य जे आहे हस्तकौशल्य किती प्रकारे आपल्याला करता येतं आता पहा सिरेमिक्स आणि ग्लास क्राफ्ट्स तर सेरॅमिक्समध्ये पहा एक त्यावर काही चित्र रंगवली गेलेली आहेत ग्लासमध्ये तुम्ही पाहू शकता तिथे काही हस्तकौशल्याची झलक आपल्याला पाहायला मिळते अर्दन वेअरमध्ये म्हणजे मातीच्या भांड्यावरती काही आपल्याला हस्तकौशल्य दिसत आहे काचेवर काही हस्तकौशल्य आपल्याला दिसत आहे तसंच एखाद्या दगडावर किंवा प्रस्ट यामध्ये ग्लासवेअर नंतर मोझेल अशा प्रकारच्या वस्तूंवर सुद्धा आपला कलाकुसर करता येते आपलं जे हस्तकौशल्य आहे हे कौशल्यांचा वापर आपला करता येतो मग या सिरेमिक्समध्ये आणि ग्लास क्राफ्ट्समध्ये आपण पाहिलं आहे की बोन चायना आहे त्या चित्रांमध्ये तुम्हाला दिसत असेल पहा ग्लास आर्ट ग्लास ब्लोईंग ग्लास एसिंग स्टोनवेअर पॉटरी ह्या सर्व काही गोष्टी आहेत ह्या सर्व गोष्टी त्याला हस्तकौशल्य लागतात मग पॉटरी आहे त्यानंतर स्टोनवेअर आहे ग्लास इचिंग म्हणजे काचेवर वेगवेगळ्या प्रकारचं नक्षीकाम करणं हे कौशल्य आहे ग्लास ब्लोईंग आहे म्हणजे त्या ग्लासा ग्लास पासून वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू बनवणं फॉईल ग्लास सुवर्क आहे आणि एक बबल ग्राम आहे म्हणजे काचेच्या आतून सुद्धा आपल्याला एखादं नक्षीकाम असेल ते नक्षीकाम आपल्याला कोरता येतं तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत ह्या सर्व सेरेमिक्स आणि ग्लास क्राफ्टमध्ये मोडतात बहुतांशी आपल्याला कागदकाम आणि इतर जे काही टाकापासून टिकाऊ वस्तू आहेत याचंच फक्त आपल्याला ज्ञान असतं परंतु क्राफ्ट हे असं आहे हस्तकौशल्य हे असं आहे यामध्ये अनेक प्रकार पडतात आणि एखादा अध्ययनकर्ता आहे त्या अध्ययनकर्त्यांनी या, या गोष्टीमध्ये जर प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याला जे काही अर्निंग सोर्सेस आहेत ते अर्निंग सोर्स त्याला मिळवता येऊ शकतात मग दुसरं यामध्ये फायबर आणि टेक्स्टाईल क्राफ्ट आहे मग या फायबर आणि टेक्स्टाईल्समध्ये नेमकं काय ने मोडतं पहा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे लेस मेकिंग आहेत मग आपल्या घरामध्ये वापरणं आपल्या ज्या रग आहे तर हे रग तयार करणंसुद्धा एक प्रकारचं कौशल्य आहे वेगवेगळ्या प्रकारचे रोप मेकिंग आहे म्हणजे आपल्याला पहा की शेतीपासून तर आधुनिक युगापर्यंत हे दोरे आहेत दावे आहेत यांचं महत्त्व कमी झालं नाही आजही आपण समजा काही ट्रेकिंगला आपण जर गेलो काही गिर्यारोहण आपल्याला करायचं जर असेल तर वेगवेगळ्या प्रकारचे रोप आहे त्या रोपांचा आपला उपयोग त्या ठिकाणी होतो किंवा ह्या दोऱ्यांचा उपयोग आपला होतो म्हणून हे कौशल्य आपल्याला येणं गरजेचं आहे मग सुईद्वारे जे काम केलं त्याला निडल वर्क वगैरे म्हटलेलं आहे एम्ब्रॉयडरी ही एक कला आहे मॅक्रमपासून अनेक घरातल्या शोभयंत उत्सव आपला बनवता येतात एम्ब्रॉयडरीच्या सहाय्याने आपण वेगवेगळ्या प्रकारचे जे कापडं आहेत त्या कापडांना आपण चांगल्या प्रकारे आकर्षक पद्धतीने आपण ती नक्षी करण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर फायबर आणि टेक्स्टाईल क्राफ्टमध्ये आपल्याला पहा टॅटिंग नावाचे एक संकल्पना आहे त्यानंतर व्हिंग आहे व्हिंग म्हणजे विणणे मग आपल्याला माहिती आहे पहा की वेगवेगळे दोरा काम आहे किंवा कापडावरचं काम असेल किंवा स्वेटर बनवून असेल टोप्या बनवून असेल फेल्टिंग एक प्रकार आहे क्रोचेट एक प्रकार आहे स्टिचिंग म्हणजे हाताच्याद्वारे आपल्याला वेगवेगळ्या वेग पद्धतीने कौशल्यांच्या आधारे अनेक वस्तूंची निर्मिती करता येते की ज्या वस्तू ह्या आपल्या दैनंदिन जीवनातील वापरामध्ये आपण त्या वापरू शकतो म्हणून हस्तकौशल्यालासुद्धा आजच्या जगामध्ये अतिशय महत्त्व प्राप्त झालेलं आहे दुसरं आहे की ॲप्लिक नाव असं एक पहा फ्लावर क्राफ्ट नंतर इगबे एक, एक आहे नंतर बुके बनवणं आहे नंतर फ्लोरल डिझाईन आहे आज पहा विद्यार्थी मित्रांनो की आपला इव्हेंट मॅनेजमेंटसारखे गोष्टी आहेत त्यानंतर आपला वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांची डिझाईन करता येणं गरजेचं आहे जसं आपण रांगोळी वगैरे काढतो किंवा फुलांपासून वेगवेगळ्या प्रकारचे बुके आपण तयार करतो पुष्पगुच्छ आपण तयार करतो त्या प्रकारचे कौशल्य आपल्यामध्ये येणं अतिशय गरजेचं या वेळेत झालेलं आहे म्हणून आपण यासाठी सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि या कला तुम्हाला माहिती असायला पाहिजेत ज्या ठिकाणी व्यक्तीच्या हस्तकौशल्य कामी येतं त्या ठिकाणी कला बहरतात आणि तुम्हाला एक अर्निंग चा सोर्स जो आहे तो सोर्स निर्माण होत असतो आता दुसरा एक प्रकार आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु तो लेदर वर्क म्हणजे कातडी काम जे आहे त्या कातडी कामाशी निगडीत आहे मग लेदर कार्विंग म्हणजे काय आहे की कातड्यावरती काम करणं पहा हे सुद्धा एक हस्तकौशल्य आहे लेदर क्राफ्टिंग आहे म्हणजेच काय की त्या कातड्यांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या शोभेच्या वस्तू बनवणं आणि ते बाजारात विकणं तसंच बॉईल लेदर मेकिंग आहे नंतर बास्केट विफिंग आहे नंतर कुपर आहे तर हे हाऊसवेअरशी हो संबंधित आहेत म्हणजे आपल्या ह्या समाजामध्ये आपल्या आजूबाजूला सकाळपासून संध्याकाळपर्यंत दैनंदिन वापराच्या आणि ज्याचा आपल्याशी रोजचा संबंध येत आहेत ह्या सर्व वस्तू हस्तकौशल्याच्याद्वारे द्वारे निर्माण करता येत असतात फॅशनच्या जगामध्ये आपण जर गेलो तर आपल्याला माहिती आहे की वेगवेगळ्या प्रकारचे कपडे आहेत मग कपडे तयार करणं असेल त्यानंतर डाईंग अँड प्रिंटिंग असेल वेगवेगळ्या प्रकारच्या डायचा वापर करणं आहे रंगांचा वापर करणं आहे प्रिंटिंगचा वापर करणं आहे बटिक नावाचं एक कौशल्य आहे की ज्याद्वारे कापडावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम करता येतं तसंच आपल्याला माहीत आहे की ज्वेलरी म्हणजे अलंकार असेल किंवा अलंकार परिधान करण्याचं जी काही फॅशन आहे ही फॅशन पहिल्यापासून लोकांच्या मनामध्ये आहे म्हणून आकर्षक पद्धतीने अलंकार बनवणंसुद्धा आपल्याला आलं पाहिजे किंवा ती जी कला आहे ती कला आपण जोपासली पाहिजे मग बीड वर्क आहे त्या चित्रांमध्ये जर तुम्ही बारीक पाहिलं असेल तर आपल्या रोजच्या वापरातील ज्या वस्तू आहेत ह्या वस्तू अतिशय रंजक पद्धतीने कलात्मक पद्धतीने सामोरे आणण्याचा प्रयत्न याद्वारे केलेला आहे याद्वारे होतं काय की संबंधित जो ठिकाण आहे त्या ठिकाणाची प्रसिद्धी होते त्या कलाकाराची प्रसिद्धी होते त्यालाही पैसे मिळतात आणि त्या कलेचं संक्रमण पुढच्या पिढीमध्ये आपल्याला करता येतं नंतर निडल वर्क आहे क्रिएल एम्ब्रॉयडरी आहे क्रॉस क्रॉसस्टीच आहे पॅच वर्क आहे किंवा क्विल्टिंग आहे चित्रांचा बारकाईने जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला समजेल की एक सुई आहे त्या सुईद्वारे एवढ्या सर्व गोष्टी अतिशय कौशल्याने निर्माण करता येतात आणि मग आपल्याकडे पहा घरामध्ये ज्या शोभवंत वस्तू असतात त्या कुणीतरी निर्माण केलेल्या असतात कोणत्यातरी कलाकाराने त्या निर्माण केलेल्या असतात आणि ही जी निर्मिती आहे ही निर्मितीमध्ये निर्माणकर्त्याला एक प्रकारचा आनंद प्राप्त होतो त्यानंतर एक काही काही कला अशा आहेत की कला त्या लुप्त होतात की काय अशी म्हणण्याची वेळ आपल्याला आलेली आहे म्हणून ह्या कौशल्यांचा आणि शिक्षणाचा किंवा आपलं जे अॅकॅडमिक शिक्षण आहे त्याचा संबंध कधीही आपण लावायचा नाही जी कला आहे ती कला तुम्ही आनंदाने आत्मसात करा हस्तकौशल्य आहे त्यात प्रावीण्य मिळवण्याचा प्रयत्न करा आणि उत्तरोत्तर तुमची प्रगती होते आणि आपली जी संस्कृती आहे त्या संस्कृतीची जी काही ओळख आहे ती ओळखसुद्धा आपल्याला निर्माण करता येते मग शाळे पातळीवरती आपल्याला कागद आणि कागदापासून बनवलेल्या ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू कार्यानुभवाच्या तासाला आपण अनुभवलेल्या असतात परंतु ह्या कागदापासून सुद्धा अतिशय कलात्मक ज्या काही वस्तू आहेत त्या वस्तू निर्माण करता येतात मग पहिल्या चित्रात तुम्ही पाहिला असेल त्यामध्ये पहा एक पुष्पगुच्छ आहे वेगवेगळ्या प्रकारच्या रंगांचे कागद वापरून अतिशय डेकोरेटिव्ह अशा प्रकारची अशा प्रकारचं ते चित्र आपल्यासमोर दिसतं आहे पेपर मिल्टी मार्बलिंग आहे कास्ट पेपर आहे डिकॉ पेज आहे पेपर कटिंग आहेत आए, नंतर आयरिश फोल्डिंग आहे तर हे सर्व एका अध्ययनाथीला सहजगत्या ते जमलं हवं जमायला हवं जर सहजगत्या ते जमलं नाही तर निदान ते शिकण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे वारंवार ह्या सर्व गोष्टी आपण शिकलो तर आपल्याला त्यामध्ये पारंगता सहज मिळू शकते या पेपरवर्कमध्ये पेपर, पेपर एम्बॉयसिंग आहे नंतर बुक बायडिंग आहे क्विल्टिंग आहे पेपर मॅश आहे पेपर मॉडेल्स आहेत नंतर पार्चमेंट क्राफ्ट आहे तर एवढ्या कला ह्या जगामध्ये हस्तकौशल्याच्याद्वारे निर्माण झालेल्या आहेत त्याचं संक्रमण झालेलं आहे त्याचं संवर्धन झालेलं आहे परंतु येणारी जी पिढी आहे येणाऱ्या पिढीला याची ये ओळख करून देणं आपलं प्रथम कर्तव्य असणं गरजेचं आहे आणि ह्या प्रात्यक्षिकाचा उपयोगच असा आहे तुम्हाला होणारा आहे तो की आपल्याला नवीन वस्तू बनवता आल्या पाहिजे मग कॅलिग्राफी आहे म्हणजे आपलं उत्तम हस्ताक्षरसुद्धा एक हस्तकौशल्याचा पार्ट आहे आपला स्क्रॅप बुक बनवता आलं पाहिजे त्यानंतर वेगवेगळ्या लाकडी किंवा लाक लाकडाचं एखादी वस्तू असेल त्यावर काम करता आलं पाहिजे वूड वर्किंग आहे त्या लाकडांपासून अनेक पक्षी असेल एखादं वाहन असेल एखादी वस्तू असेल शुभिवंत गोष्टी असेल त्या आपल्याला निर्माण करता आल्या पाहिजेत म्हणजे लाकडाचा सुद्धा किंवा फर्निचरचा सुद्धा अशा प्रकारे या हस्तकौशल्यामध्ये समावेश होतो कार्पेंटरी सगळ्यांना माहीत आहे कॅबिनेट मेकिंग नंतर वूड टर्निंग आहे का म्हणजे टर्ने लईत मशीन जशा असतात त्याच प्रकारच्या मशीन्स या ऊड उड, उडचा वापर या ठिकाणी जर आपण केला लाकडाचा वापर केला तर वस्तू आपल्याला तयार करता येतात नंतर त्या दगडावरती आपलं काही कोरीव काम आपल्याला करता येतं ना मेटल वर्क आहे पहा धातू काम आपल्याला या ठिकाणी करता येतं त्याला एनएमिलिंग असं म्हटलेलं आहे नंतर जे लोहर काम आहे ते आपलं करता येतं वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या भांडी आहेत ही आपल्याला निर्माण करता येतात आणि विद्यार्थी मित्रांनो निश्चितच ह्या हस्तकौशल्यांचा आपण जर अतिशय गंभीरतेने जर विचार केला तर आपल्याला दुसरीकडे अर्थर्जनासाठीचे मार्ग शोधावे लागणार नाहीत जर आपण यामध्ये परफेक्शन आणलं तर आणि इथून पुढच्या ज्या शिक्षणाचाच उद्देशच असा आहे की कोणत्याही व्यक्तीला अध्ययनार्थीला कला आत्मसात करता आल्या पाहिजेत आणि निश्चितच मला असं वाटतं आहे की आपलं जे बी एड सेकंड इयरचं कोर्स नंबर दोनशे नऊ अंडरस्टँडिंग ऑफ सेल्फ यामधील हस्तकौशल्य हे एक प्रात्यक्षिक आहे आणि याचा उद्देशच असा आहे की प्रॅक्टिकल सबमिशन करत असताना आपण एखादी टाकापासून टिकाऊ वस्तू बनवून द्यावी लाकडावरचं कोरीव काम असेल ते आपलं करता आलं पाहिजे एखादं चित्र आपल्याला रंगवता आलं पाहिजे किंवा एखादी शुभयंत वस्तू आपल्याला त्या दोऱ्यांच्याद्वारे सुईंच्याद्वारे आपला बनवता आली पाहिजे आणि निश्चितच ह्या सैद्धांतिक भागाचा आपल्याला फायदा होणार आहे धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो काही अडचण असेल तर तुम्ही मला डायरेक्ट संपर्क करू शकता आणि मला लिहू शकता माझा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी या ठिकाणी दिलेला आहे भेटूया पुढील व्याख्यानामध्ये धन्यवाद